रीड थिंक डायजेस्ट एंड मेक इट एन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला ज्या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे ते पुस्तक व्यवसायाशी संबंधित आहे. म्हणजे ज्यांच्या मनामध्ये व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्यांना ते जास्त उपयोगी आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे स्टार्टअप करणारच मी उद्योजक होणारच. डॉक्टर विठ्ठल व्यंकटेश कामत यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. हे पुस्तक लिहिण्यामागे त्यांचा उद्देश काय आहे तर ते म्हणतात, इडलीपासून मी व्यवसाय सुरू केला होता आणि त्याचं रूपांतर जगप्रसिद्ध इको फ्रेंडली ऑर्किड या पंचतारांकित हॉटेलमध्ये झालं. आणि ते होत असताना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे अनुभव घेतले ते अनुभव इतर तरुणांना उपयोगी पडावे म्हणून त्यांनी या पुस्तकाचं लिखाण केलेलं आहे. त्यांचं दुसरं पुस्तक आहे इडली ऑर्किड आणि मी, त्याचाही परिचय मी या अगोदर करून दिलेला आहे. या पुस्तकामध्ये उद्योग करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, काय केलं पाहिजे, काय गरजेचं आहे, कशामुळे आपल्याला फायदा होईल याची माहिती दिलेली आहे. डॉक्टर विठ्ठल कामत म्हणतात की व्यवसायाची मिळकत ही पैशात कधीच असू शकत नाही. तर व्यवसायाची मिळकत म्हणजे काय, तर त्या व्यवसायामुळे समाजाला मिळालेलं जे समाधान आहे ती त्या व्यवसायाची खरी मिळकत असते. स्टार्टअप म्हणजे उद्योगाचं बालपण, तर उद्योग म्हणजे स्टार्टअपचं तरुणपण असं आपण म्हणू शकतो. स्टार्टअप केल्यानंतर जर आपण त्यामध्ये प्रगती केली, त्यामध्ये आपल्याला यश मिळालं, तर नक्कीच त्या स्टार्टअपचं रूपांतर उद्योगामध्ये झाल्याशिवाय राहत नाही. मग या स्टार्टअप यशस्वी होण्यासाठी दोन गोष्टी त्यांनी महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. नंबर एक, फोकस म्हणजेच कामाची एकनिष्ठता, आणि नंबर दोन, जगाला कसली गरज आहे त्याची ओळख आपण करून घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे सेवा दिली पाहिजे. जो समस्येला संधीमध्ये बदलू शकतो तोच खरा व्यावसायिक. श्रद्धा ठेवा की मी आयुष्यामध्ये यशस्वी होणारच आहे. अपयश कधीच माणसाचा शेवट करत नाही, तर अपयशामुळे कंटाळून जाऊन आपण ते काम सोडून दिल्यामुळे आपल्याला यश मिळत नाही. उद्योग व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी ज्या महत्त्वाच्या 26 गोष्टी आहेत त्या या पुस्तकामध्ये सांगितलेल्या आहेत. ग्राहक कसा मिळवावा, संभाषण कौशल्य म्हणजे काय, तर ग्राहकांबद्दल एक त्यांनी खूप छान संकल्पना सांगितली, ती मला भावली, की ज्यावेळी आपण व्यवसाय करतो तो व्यवसाय करत असताना आपण स्वतः ग्राहक झालं पाहिजे आणि मग आपण ग्राहकाच्या बाजूने जर विचार केला तर आपण चांगल्या वस्तूंची निर्मिती करू शकतो. आणि या पुस्तकामध्ये त्यांनी ज्या 4 ओळी दिलेल्या आहेत त्या खूप छान आहेत. खरीदार चाहे कितना भी बड़ा क्यों न हो, तुम बिकाऊ बनना मत. दिमाग चाहे दिल न चाहे, ओ काम कभी करना मत. दौलत दौलत बहुत कुछ है, सब कुछ नहीं. बहुत कुछ के लिए सब कुछ खोना मत. दिमाग चाहे दिल न चाहे, ओ काम कभी करना मत, कहता है विठ्ठल कामत. ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांनी नक्की वाचावं असं हे पुस्तक स्टार्टअप करणारच मी उद्योजक होणारच, डॉक्टर विठ्ठल कामत. थँक्यू.